भी ओवर है. अरे बस रे. ऑडियन्स मध्ये लाईट आहे नाही? करू नका, हे बघा बंद करू नका. ओके सर, प्रथम मी तुमचं स्वागत करते मराठी वाङ्मय मंडळातर्फे. थँक्यू. नमस्कार. सुरुवातीला इथे बसलेल्या सर्वांनाच मराठी तुमच्या बालपणीबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहे. तुमचे बालपणीचे किस्से, शाळेमधील जे किस्से, मुळात अभिनयाची आवड ही बालपणीतच रुजली गेली. मी मूळ बेळगावचा आहे, म्हणजे जन्मलो बेळगावला. माझं अख्खं कुटुंब बेळगावात असतं आणि आहे. पण माझ्या वडिलांचा व्यवसाय सोलापूरमध्ये होता, त्यामुळे माझं शिक्षण सगळं सोलापूरमध्ये झालं. माझा शैक्षणिक प्रवास मनोरंजक आहे. मी 10वीपर्यंत सोलापूरमध्ये होतो, त्याच्यानंतर बेळगावला गेलो. आमचा कर्नाटकातला 12वीचा जो अभ्यासक्रम होता तो खूप छान होता, मला फार तो आवडला, त्यामुळे मी तो 2 केला. त्याच्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तिथला फर्स्ट इयरचा अभ्यासक्रम मला त्याच्याहून जास्त आवडला, त्यामुळे तो 3 केला. आणि जेव्हा माझ्यामध्ये हिंमत आली, माझ्या आई वडिलांना सांगायची की मला सायन्स आवडत नाही, मला ते करायचं नाही, त्यावेळेला मी इंजिनिअरिंग सोडून सोलापूरला परत गेलो आणि आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, इंग्रजी विषय घेऊन. आणि त्याच्यानंतर करत असताना पहिल्यांदा मी स्टेजवरती गेलो कॉलेजमध्ये. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मी पहिल्यांदा काम केलं एका एकांकिकेमध्ये. आणि तिथे मला कुठेतरी असं जाणवलं, असं वाटलं की मला हे क्षेत्र आवडतं आहे, मला अभिनय करायला आवडतो आहे. आणि त्यामुळे मी काय म्हणू आपण त्याला, जे लाईक हौशी नाट्यसंस्था असं म्हणतात, त्या हौशी नाट्यसंस्थेमध्ये गेलो. नाट्य आराधना नावाचा त्याचा उल्लेख झाला. तिथे मी काम करायला लागलो, ग्रॅज्युएट झालो. आणि तिथे काम करत असताना मला असं वाटलं की मला व्यवसाय म्हणून अभिनय करायला आवडेल. आणि त्यामुळे मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली इकडे ॲडमिशन घेतले. तिथे 3 कोर्स केला आणि मग त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये आलो. कारण आमच्या व्यवसायामध्ये मुंबई हे एकच असे ठिकाण आहे की जिथे आमचा व्यवसाय आहे. आणि त्यामुळे मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर मी पहिल्यांदा गांधी विरुद्ध गांधी नावाचं एक नाटक केलं आणि ते नाटक बरंच गाजलं. त्या नाटकाचे मी मराठी, हिंदी, गुजराती असं 3 भाषांमध्ये प्रयोग केले. आणि नाटक चालू असताना मला चिन्मय होऊन, त्यावेळेला मद्रास म्हणायचं, कमल हासन यांचा फोन आला आणि हे राम नावाचा सिनेमा ते त्यावेळेला करत होते. त्याच्यामध्ये श्रीराम अभ्यंकर नावाचं एक पात्र होतं, त्या पात्राची भूमिका त्यांनी मला दिली. श्रीराम अभ्यंकर मी केला, तो माझा पहिला सिनेमा होता. हे राम सिनेमा फारसा चालला नाही, परंतु त्या ती भूमिका बऱ्याच जणांना आवडली आणि त्याच्यामुळे मला चांदीवार हा माझा सिनेमा मिळाला, मधुर भांडारकरांचा. चांदीवार मी सिनेमा केला, तो सिनेमा खूप गाजला. आमच्या क्षेत्रात गाजणं फार महत्त्वाचं असतं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं असतं. तुम्ही चांगलं काम केलं असेल तो भाग वेगळा, परंतु ते काम लोकांना आवडलं आहे का आणि किती लोकांनी सिनेमा पाहिला आहे, तो सिनेमा हिट झाला आहे का,
हे खूप महत्त्वाचं असतं आमच्या क्षेत्रामध्ये. आणि हे सगळं मला चांदीवर मिळालं आणि मग अर्थातच त्याच्यानंतर माझे इतर सगळे सिनेमे जे आहेत ते आले. अच्छा सर, आता अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा पदार्पण केलं, ठरवलं की आता आपल्याला अभिनय करायचा, तेव्हा या पूर्ण क्षेत्राचं कुठलं असं दडपण आलं का? म्हणजे ॲक्च्युली हे सगळं क्षेत्र अनिश्चिततेचं असतं, पण त्या अनिश्चिततेवर तुम्ही कशी मात केली? मग अशी आम्ही स्टाफ रूममध्ये बसलो होतो तेव्हा तुमच्या एक मॅडम विचारत होत्या त्या की नटरंगामध्ये तो जो आहे गुणा कागलकर, तर त्यांनी नाचाची भूमिका करायचं का ठरवलं, ते गोष्टीत लिहिलेलं होतं का, म्हणून केलं का, त्या माणसाने का ठरवलं असं? तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की गोष्ट ही वेड्या माणसाची होते नेहमी, जो थोडासा वेडेपणा करतो अशा माणसाची गोष्ट होते. ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंफार तसंच आहे की मी वेडा होतो म्हणून तसं केलं. कारण खरं आहे हे क्षेत्र म्हणजे अंधारात उडी असं हे क्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची शाश्वती नाही, आणि ती शाश्वती नाही म्हणजे कुठल्याही लेवलला गेलात तरी नाही. वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या इन्सिक्युरिटीज आहेत याच्यामध्ये. कारण तुमचा गेला सिनेमा किती हिट झालेला असतो किंवा तुम्हाला किती पैसे कमवलेले असतात त्याच्यावरती तुमची व्हॅल्यू ही ठरते. कालच तुम्ही ऐकलं असेल राजेश खन्ना यांचं निधन झालं, त्यांचा ग्राफ तुम्ही बघितला तर तुमच्या हे अत्यंत लक्षात येईल की तो सुपरस्टार होता माणूस, त्याच्याकडे सगळं होतं, परंतु ते सगळं एका झटक्यात गेलं. त्यामुळे आमच्या क्षेत्रात कधीही कुठलाही माणूस असं म्हणत नाही, म्हणू शकत नाही की मी आता सेटल झालो, नाही. त्या त्या पोझिशनच्या त्यांच्या त्यांच्या इनसेक्युरिटीज असतात. परंतु एक पॅशन लागते या क्षेत्रात येण्यासाठी, आणि फक्त पॅशन असून चालत नाही. सुनील गावस्कर एकदा म्हणालेले होते क्रिकेटच्या संदर्भात, इंटरनॅशनल क्रिकेटच्या संदर्भात, फार महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात जरूर ठेवायला. ते म्हणाले होते की इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी फक्त टॅलेंट असून चालत नाही, टेम्परामेंट असावं लागतं. उत्तम तुम्ही खेळाडू असाल, तुम्हाला उत्तम टेक्निक जमत असेल, परंतु इंटरनॅशनल लेवलवरती तुम्हाला जर खेळायचं असेल तर ते प्रेशर झेलण्याची ताकद पाहिजे, तुमच्यात तो परफॉर्मन्स सतत चांगला करत राहण्याची, उत्तम खेळाडूंना सामोरं जाण्याची, खूप प्रेशर खाली खेळण्याची तुम्हाला सवय असायला लागते, ते टेम्परामेंट असायला लागतं, फक्त टॅलेंट असून चालत नाही. आमच्या क्षेत्रामध्ये थोडंफार तसंच आहे की फक्त टॅलेंट असून चालत नाही, तुम्हाला काही टेम्परामेंट असावं लागतं. त्यामुळे मी जेव्हा पॅशन म्हणतोय, जेव्हा मी वेडेपणा म्हणतोय, तेव्हा तो थोडासा शहाणा वेडेपणा आहे हे लक्षात घ्या. फक्त उगाचच उडी मारून काहीतरी मी करायला गेलो असं होतं, त्याच्यात थोडासा व्यवहार लागतो आणि त्याची गरज असते. त्यामुळे आत्मविश्वास खूप जणांना असतो, प्रत्येक वेळेला असतोच, कारण जो कोणी अशाच्या उडी मारायची ठरवतो त्याला कुठेतरी असं वाटत होतं की असतं की आपलं भलं होणार या क्षेत्रामध्ये. परंतु मी म्हटलं तसं की ही प्रेशर्स सहन करून जो स्वतःचा बॅलन्स ठेवू शकतो तो माणूस या क्षेत्रात सुखी होऊ शकतो असं म्हणून मी यश आणि अपयशाबद्दल बोलत नाही आहे. किती मोठा नट आहे किंवा किती छोटी नटी आहे ह्याच्याबद्दल मी बोलत नाही आहे, मी खुश असण्याबद्दल बोलतोय, मी मला माझं काम करत असताना चांगलं वाटण्याबद्दल बोलतोय, आणि त्याच्यासाठी टेम्परामेंट गरजेचं आहे. सांगायचा मुद्दा हा की जेव्हा हे ठरवलं त्यावेळेला ह्या सगळ्या इनसेक्युरिटीज ध्यानात घेऊन अत्यंत कॉन्शियसली मी ही अंधारात उडी घेतली. मी माझ्या आईला एक वाक्य म्हणालेलो होतो की त्यावर तुम्हाला माहिती असेल तर मराठी व्यावसायिक नाटक जी करतात त्यांच्या बसेस असतात स्वतःच्या, आणि त्या बसमधनं गावोगावी ती लोकं नाटकाची जी कंपनी असते ते प्रयोग करतात. मी माझ्या आईला असं म्हणालेलो होतो की मी मुंबईला जाणार, मी प्रयत्न करणार नट होण्याचा, जर नाही झालो तर माझ्याकडे त्यावेळेला लायसन्स होतं ड्रायव्हिंगचं, म्हणालो की मी ड्रायव्हर होईल, पण मी ड्रायव्हर झालो तरी
नाटकाची बसच चालवेन, मी दुसरी कुठली बस चालवणार. जर मी खरोखरच नाटकाचा ड्रायव्हर झालो असतो तर मला बोलवलं असतं तिथे, टाळ्या वाजवल्या असत्या. नाही, हे ग्लोरिफिकेशन आहे. आज या वाक्याला महत्व आहे कारण मी ड्रायव्हर झालो नाही म्हणून. ड्रायव्हर होणं हा कमीपणा आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे, परंतु एक काहीतरी प्रोफेशन करायला निघालेला माणूस ते करू शकला नाही म्हणून तो फेल्युअर समाजाच्या नजरेत जरी कितीही झाला तरी स्वतःच्या नजरेत होता का म्हणाय. मी ड्रायव्हर झालो नाही कारण माझं नशीब बरं होतं, मला एका सिनेमातून दुसरा सिनेमा मिळत गेला, त्याच्यामध्ये माझं ठीकठाक काम झालं, मला कामं आत्तापर्यंत तरी मिळत राहतात म्हणून मी आत्तापर्यंत नट आहे. त्यामुळे या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून मी आज तुम्हाला इथे दिसतोय. मॅडमचं असं म्हणणं आहे की नुसतं नशीब असं नाही आहे, तुम्ही मेहनत घेतली म्हणून. आधुनिक काळामध्ये आपली जरा गोची झाली आहे शिकलेल्या माणसांची, आपल्याला एकदम नशीब म्हटलं की कमीपणा वाटतो आणि मेहनत वगैरे म्हटलं की लगेच अगदी नाही 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 असं काहीतरी. हे सगळे आपले मॉडर्न गोंधळ आहेत. आपण सध्या अत्यंत ट्रिकी पिरियडमध्ये आहोत जेव्हा आपल्याला कळत नाही की नक्की मेहनतीने होतं का, नक्की दैव असतं का. दैव नाही म्हणणं तर आपल्याला सायन्स अलाव करत नाही वगैरे 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 गोष्टी. दुसरा घोळ म्हणजे आपण देव, अध्यात्म, रिच्युअल्स, भविष्य ह्या सगळ्या गोष्टींची सरमिसळ करतो, त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. देव ही जी कॉन्सेप्ट आहे ती वेगळी आहे. मी असं मानतो की भविष्य हे एक शास्त्र आहे आणि कुठल्याही शास्त्रासारखं ते पूर्ण डेव्हलप झालेलं नाही, किंवा कुठलंच शास्त्र कधीच पूर्ण डेव्हलप होणार नाही, ते कुठल्या ना कुठल्या स्टेजेसमध्ये असणार. जसं मेडिकल सायन्स आहे, मेडिकल सायन्स हे एका स्टेजला आलं, जसं आयुर्वेद म्हणतात की एका स्टेजला आलं नंतर ते त्याच्यावरचं संशोधन थांबलं, त्याची प्रॅक्टिस थांबली, ॲलोपॅथीने टेक ओव्हर केलं. आत्ता सध्या ॲलोपॅथीचा दौर आहे परंतु ते सुद्धा एका मर्यादेपर्यंत आहे, त्याच्यात त्याला सुद्धा सगळी उत्तरं माहिती नाही आहे. आणि मेडिकल शास्त्र तेच असतं परंतु जो डॉक्टर असतो तो वेगवेगळा असतो आणि त्यामुळे एखाद्या डॉक्टरच्याकडनं चांगला इलाज होऊ शकतो, तो चांगला डॉक्टर असतो, त्याच्याच क्लासमध्ये शिकलेला, त्याच प्रोफेसरकडनं शिकलेला, तेवढेच मार्क मिळवलेला दुसरा कुठला तरी मुलगा किंवा मुलगी ही चांगली डॉक्टर असू शकत नाही. तसंच मला असं वाटतं की ह्या शास्त्राविषयी आहे आणि माझा त्या शास्त्रावरती विश्वास आहे. मी नास्तिक आहे, माझा देवावरती विश्वास नाही, परंतु माझा ह्या शास्त्रावरती नक्की विश्वास आहे. त्यामुळे नशीब हा भाग नक्की आहे, परंतु मी म्हटलं तसं की माझ्याकडनं चांगलं काम झालं असं मी त्याच वाक्यात म्हणालो आणि ते लोकांना आवडलं हेही मी त्याच वाक्यात म्हणालो. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी त्याला कारणीभूत होत्या आणि आहेत आणि राहतील असं मला वाटतं. सर, मुळात प्रत्येक क्षेत्रात एक अनिश्चिततेचा काळ असतो, म्हणजे वेटिंग पिरियड ज्याला आपण म्हणू. अशा वेळेस म्हणजे आता जे या सिनेक्षेत्रात मला वाटतं जास्त प्रमाणात ते जाणवतं, तर अशा आयुष्याचा फेजचा तुम्ही कसं टॅकल करता? म्हणजे एखाद्या समजा आपल्या प्रोफेशनची कामं आपल्याला नाही मिळाली तर मग डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन म्हणा, या सगळ्यापासून दूर ठेवणार हे कसं करता तुम्ही? याबद्दल मार्गदर्शन. तुम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये आहात ना, थोडा लांब बोललो काय प्रॉब्लेम नाही ना, कारण आपल्या गप्पा या नोटवर सुरू होतील असं मला वाटलं नव्हतं, पण आता झाले तर कंटिन्यू करूया. तुम्हाला कंटाळा आला तर सांगा, मी निघून जाईल, काही प्रॉब्लेम हो काय असं होऊ शकतं असं काही नाही. असं काय प्रत्येक गोष्ट प्रमुख पाहुण्याची ऐकलीच पाहिजे असं अजिबात नाही. याचं उत्तर थोडंसं फिरून फिरून आहे, थोडंसं लांब आहे. याचं कारण असं की एकमेकात गुंतलेलं याचं उत्तर आहे. प्रश्न असा की प्रोफेशनमध्ये जर आपल्याला बरा पिरियड नसेल, अनिश्चिततेचा काळ असेल, तर तो कसा फेस करायचा, काय करता? मला मुळात असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये, आणि मी जेव्हा गेली काही वर्ष म्हणतो तेव्हा जवळजवळ 30-35-40 वर्षांचा काळ गृहीत धरतो आहे, त्याच्यामध्ये प्रोफेशन या गोष्टीला आपण अकारण आणि अवास्तव महत्व दिलेलं आहे असं माझं मत आहे. प्रोफेशन म्हणजे आयुष्य नव्हे,
प्रोफेशन मधलं सक्सेस आणि फेल्युअर म्हणजे आयुष्यातलं सक्सेस आणि फेल्युअर नव्हे. कशासाठी असतो हो प्रोफेशन, काय त्याचा मूळ उद्देश काय आहे प्रोफेशनचा? तुम्ही जे आयुष्य जगता त्याची जी एक सिस्टीम, इकॉनॉमिकल सिस्टीम तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जगण्यासाठी काही पैशांची आवश्यकता आहे आणि त्याचा एक सोर्स म्हणून प्रोफेशन हा त्याचा एक उद्देश आहे. इतर उद्देश आहेत, त्याचं समाधान वगैरे वगैरे, पण त्याला आपण अवाजवी महत्व दिलं असं माझं मत आहे. पहिल्यापासून आपण बाकी सगळ्या गोष्टी की ज्या तुम्हाला पैसा देऊ शकत नाही, म्हणजे गणित सायन्स सोडून सगळ्या गोष्टी ह्या आपण एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये घातलेल्या आहेत आणि ही प्रचंड मोठी आपल्या शैक्षणिक पॉलिसी मधली चूक आहे. आता तुमच्या स्टाफ रूम मध्ये हा विषय चालला होता, ही प्रचंड मोठी चूक आहे. भारताचा विकास होतोय परंतु तो एकांगी विकास होतोय, युनिडायमेन्शनल ग्रोथ आपली होती. याचं कारण असं की आपल्याला आपल्या आईबापांनी सांगितलं, त्यांना त्यांच्या आईबापांनी सांगितलं आणि त्यांना त्यांच्या आईबापांनी सांगितलं की तू पैसा कमवलास तरच सुखी होणार. आणि पैसा कधी मिळणार? जर तुझ्याकडे चांगली डिग्री असेल तर. चांगली डिग्री कधी मिळेल? ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी तुझ्या लक्षात जर गोष्टी असतील तर. आपण ज्ञानाबद्दल बोलतच नाही, त्या दिवशी गोष्टी कधी लक्षात असतील? जर पाठांतर केलं तर. अभ्यास कर म्हणजे काय? पाठांतर. सातवी आठवी मी तर आता ऐकलं की काही चौथी पाचवी पासूनच आय आय टीची तयारी सुरू करतात मुलांची. ह्याच्यासारखा हलकटपणा नाही दुसरा. आणि हा हलकटपणाच आहे कारण तुम्ही त्या मुलाला मारून टाकता, त्या मुलीला तुम्ही मारून टाकता. दहावीत गेलं की संपलं, अख्खं जग बंद, फक्त अभ्यास कर. मला तुम्ही सांगा, हे एक्स्ट्रा हा शब्दच एक्स्ट्रा करिक्युलर. मला आता तुमचे सर सांगत होते की आर्किटेक्चर इज मदर ऑफ ऑल आर्ट्स, त्याच्यामध्ये नृत्यकला शिल्पकला वगैरे 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 सगळं आहे. म्हणजे जे सगळं आहे चित्रकला नृत्य शिल्प हे सगळं एक्स्ट्रा मध्ये येतं. म्हणजे तुम्ही काय करताय? एक्स्ट्रा प्रोफेशन करताय. आयुष्य म्हणजे व्यवसाय नव्हे, अजिबात नव्हे. इतर अनेक गोष्टी आहेत तुमच्या अवतीभोवती. कला आहेत, वाचन आहे, प्रवास आहे, फिलॉसॉफी आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पैसा देत नसल्या तरी पुलंचं एक वाक्य आहे, पु ल देशपांडेंचं वाक्य म्हणलं की सिरियसली घ्या म्हणून त्यांचं नाव घेतलं. ते असं म्हणतात की तुमचे जे व्यवसाय आहेत, तुमची जी प्रोफेशन्स आहेत, ती तुम्हाला पैसा मिळवून देतात, तुम्हाला जगवतात. तुमचे व्यवसाय तुम्हाला जगवतात, पण वाचन, कला, प्रवास या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं जगायचं ते शिकवतात. आणि ही खर तर लहानपणी रुजवायची गोष्ट आहे, पण अजूनही फार उशीर झालाय असं मला वाटत नाही. कुठल्याही तुमच्या वयात तुम्ही हे रुजवू शकता, अगदी तुमच्या प्राचार्याच्या वयात सुद्धा. परंतु ह्या ज्या इतर गोष्टी आहेत त्यांच्याकडे पाहणं, त्या गोष्टी शिकणं आणि आपल्या आयुष्यामध्ये याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. माझी जी वर्थ आहे, माझी जी व्हॅल्यू आहे, ती फक्त मी पैसा किती मिळवतो आणि म्हणून मी माझ्या प्रोफेशनमध्ये किती सक्सेसफुल आहे ह्याच्यावरती जर तुम्ही ठरवली तर तुम्हाला डिप्रेशन येणार. तर तुम्हाला काळजी वाटणार की माझा आत्ता वाईट पिरियड आहे तर मी काय करू. का? कारण समाजाने, तुमच्या कुटुंबाने हे ठरवून ठेवलेलं आहे की तुम्ही चांगले किंवा वाईट, तुम्ही यशस्वी किंवा अयशस्वी, हे केवळ आणि केवळ तुमच्या प्रोफेशनवरती अवलंबून आहे. एखादा चांगला उत्तम आर्किटेक्ट, उत्तम चांगला म्हणजे कुठल्या अर्थाने सक्सेसफुल असं आपण म्हणूया, उत्तम चांगला नको, सक्सेसफुल आर्किटेक्ट असेल की ज्याला अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत, त्याचं मोठं ऑफिस आहे, ज्याच्या हाताखाली 100 आर्किटेक्ट आहेत वगैरे वगैरे वगैरे, असा एक सक्सेसफुल आर्किटेक्ट, त्याने आयुष्यात एक पुस्तक वाचलं नसेल, एक खेळ खेळला नसेल,
त्याने एखादं एकही नाटक बघितलं नसेल, प्रसंगी तो आपल्या व्यवसायासाठी दोन वाईट गोष्टी करत असती असेल, तरी सुद्धा त्याला सक्सेसफुल मानण्याची आपली आजची या समाजाची सवय आहे. आपला व्यवसाय काय आहे ह्याच्यावरती आपण आपली किंमत करणं हे जेव्हा आपण बंद करू आणि आपली वर्थ ही लोकांवरती जेव्हा अवलंबून नसेल, आपली वर्थ जेव्हा आपल्याला माहिती असेल, त्या वेळेला मला असं वाटतं की प्रोफेशनमध्ये तुम्हाला उतार आला काय किंवा चढ आला काय, तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही उत्तम असणं ही सुद्धा काही काही वेळेला वाईट घटना घडू असू शकते आयुष्यामध्ये. कारण तुम्ही 24 तास फक्त तेच करत राहता, फक्त तो तुमचा व्यवसाय, कारण तुम्ही सक्सेसफुल आहात म्हणून, कारण तुम्हाला जास्त काम येते म्हणून, आणि मग दिवसाचे 24 तास त्यांनीच ऑक्युपाय होतात, दुसरं काही करायला वेळ मिळत नाही, स्ट्रेस लेवल्स वाढत जातात, पैसा भरपूर येतो तो उपभोगायचा आपल्याला वेळच मिळत नाही, आणि जेव्हा मरण जवळ येतं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की काय केलं मी आयुष्यात, फक्त डिझाईन्स काढली कागदावरती, लोकांना बिल्डिंग बांधून दिल्या, बाकी काही केलं. लेक्चर मारतोय असं समजू नका, माझा सुद्धा हाच दृष्टिकोन आहे, माझा व्यवसाय हे माझं आयुष्य नव्हे, मी इतर अनेक गोष्टी करतो. आमची एनजीओ आहे क्वेस्ट नावाची, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट, जी प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते एका आदिवासी भागामध्ये, त्याच्यात मी इन्वॉल्ड आहे. माझं वाचन माझ्यासाठी महत्त्वाचं असतं, इथे येऊन मला फक्त आमिर खान आणि अमिताभ बच्चनबद्दल बोलणं शक्य आहे किंवा नटरंगाबद्दल बोलणं शक्य आहे, ते बोलू आपण, ते कमी महत्त्वाचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण इथे येऊन हे बोलणं, जेव्हा मला प्रश्नावली पाठवली त्यावेळेला मी त्यांना म्हणालो होतो की मला ह्या मुद्द्यांवरती बोलायला जास्त आवडेल, थोडक्यात इथे येऊन आत्ता मी तुमच्याशी बोलणं हे माझ्यासाठी माझ्या एखाद्या सिनेमाच्या शूटिंग करण्या इतकंच महत्त्वाचं आहे. मी हे सेल्फ पोस्टिंग म्हणून तुम्हाला सांगत नाहीये, प्लीज लक्षात घ्या, पण मी तुम्हाला फक्त लेक्चर मारतोय असं होऊ नये म्हणून मी माझ्या आयुष्यात काय काय इतर गोष्टी करतो याच्यापेक्षा इतर अनेक गोष्टी करतो. मी भानगडी म्हणणार होतो त्याही कराव्यात, चांगल्या असतात हो. तर सांगायचा मुद्दा हा की ही गोष्ट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, आणि म्हणून मी कॉलेजेसमध्ये जायला जेव्हा वेळ असेल तेव्हा शक्यतो नकार देत नाही. हे राजानो तुम्ही खूप जोर जोरात बोलताय रे, तुम्ही एकदा ताक आणि मग जोर जोरात बोला, आतमध्ये खूप डिस्टर्ब होतं. थँक यू. सर एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणाला हे तुम्हाला फार गरजेचं आहे, पण हे तुम्ही म्हणताय, पण या वयामध्ये आम्हाला हे सगळं असं एकदम बरोबरच आहे हे ठरवता येत नाही. ऍक्च्युली आमचं वय असं इतकं चाचपडण्याचं असतं, मी हे करू का मी ते करू, माझा शिक्षक काहीतरी म्हणतोय, मी काहीतरी, माझ्या मनाचं काहीतरी वेगळंच, आज तुम्ही काहीतरी सांगताय, उद्यापासून आमच्या डोक्यात वेगळेच वारे सुरू होतील. मग ते तसं तुमच्या मनात पण मला असं वाटतं की तुम्ही आमच्या एवढे असाल तेव्हा नक्कीच असं काहीतरी असेल, तर तेव्हा ते तुम्ही कसं फिक्स करायचं की नाही हे म्हणजे बरोबरच आणि हे अयोग्य, हे कसं निवडायचं या वयात? एखाद्या गोष्टीबद्दल आपण क्रिस्प क्लिअर डिटरमाइंड राहणं याचा आयुष्यात कसा आणि कुठे उपयोग होतो? मला वाटत नाही की फक्त डिटरमाइंड असणं आणि फक्त प्रिसाईज असणं याने आयुष्य सुखी होतं असं मला वाटत नाही. महात्मा गांधी हे खूप थोर व्यक्तिमत्व की ज्याला सगळ्यात जास्त गैरसमज भारतीयांनीच त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल करून घेतले तो विषय वेगळा असू दे, पण मला गांधीजी आवडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो. गांधीजी असं म्हणायचे की माझी जर दोन वाक्य असतील एकाच विषयावरची आणि ती दोन वाक्य जर परस्पर विरोधी असतील, सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी असतील, तर तुम्ही तारीख बघा, तारीख जे नंतरच्या तारखेला मी बोललो असेल तर खरं माना, कारण माझा प्रवास झालेला आहे, मी माणूस म्हणून बदललेलो आहे, माझं मत बदललेलं आहे, आणि त्यामुळे जे नंतरचं वाक्य आहे ते खरं मान. एका अख्ख्या देशाला लीड करणारा माणूस
राजकारणामधला माणूस, मी आधीचं बोललेलं चूक होतं, आता माझं मत बदललेलं आहे असं जर म्हणत असेल तर त्या माणसाची ताकद काय असेल याचा विचार करा तो. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा की मी माझ्यामध्ये बदलासाठी ठेवलेली तयारी. माझं एक मत आहे पण मी त्या मताला खट्ट जर चिकटून राहणार असेल तर मग ज्ञान असं काही असू शकत नाही जगात. ज्ञान करतं काय, नॉलेज करतं काय, इन्फॉर्मेशन नाही म्हणत आहे, ज्ञान काय करतं? तुमची जी मतं आहेत ती तपासतं, ती बदलवतं. ज्या डिटरमाइंड असू नये असं माझं म्हणणं नाही आहे, प्लीज गैरसमज करून घेऊ नका तुम्ही, परंतु ह्या सगळ्या ज्या मॉडर्न कॉन्सेप्ट आहेत ना त्यांनी खोळ घातलं. वर्क इज गॉड फालतू कॉन्सेप्ट आहे. वर्क इज गॉड फक्त काम करणं हे कसं काय आयुष्य असू शकतं? या सगळ्या कॉन्सेप्टमुळे मला असं वाटतं की चुकीच्या डेफिनेशन्स, चुकीच्या व्याख्या ह्या क्रिपिंग होत आहेत. चाचपडणं चांगलं आहे, अजिबात वाईट नाही. दुर्दैवाने ज्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आत्ता भारतात तुम्ही शिकता आहात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या काय, एक साध्या वाक्यात सांगतो आपली एज्युकेशन सिस्टीम काय आहे. आपल्या वर्गामध्ये कोण पहिला कोण दुसरा हीच आपली, अनेक विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात उत्तम विद्यार्थी किंवा सगळ्यात उत्तम विद्यार्थिनी कोण आहे हे शोधणारी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय उत्तम आहे हे शोधणारी आपली हे झालंय, ठीक आहे. आता काय करायचं आहे? तुमच्या पालकांना, तुमच्या शाळांना शिव्या देत बसायचं आहे का? एज्युकेशन सिस्टीमला, राजकारण्यांना शिव्या देत बसायचं आहे का? शिव्या देत बसा, त्यांनी होणार काय नाही तुमचं भलं. तुमचं जर भलं व्हायचं असेल तर कुठेतरी हे नोटीस केलं पाहिजे की हे झालंय. हे चाचपडणं आत्ता या वयात का वाटतं? कारण हे बिल्डअप झालं नाहीये. तुमच्यामध्ये काय चांगलं, तुमच्यामध्ये का तुम्हाला आवडतं, आर्किटेक्चरला तुम्ही आलाय का, आर्किटेक्चरला मी आलो आहे किंवा आले आहे ह्याचा शोध किंवा ह्याची काहीतरी पक्की तयारी आहे का? बरं, जे काही आलोय त्या कारणात त्याच्यात काय काय कारण आहे? क्रिस्टोफर फ्रेंच त्याचं पुस्तक आहे लेटर टू यंग आर्किटेक्ट्स, बरोबर ना? हा, त्याच्यामध्ये त्यांनी ती कारण दिली, तुम्ही वाचलं असेल तर, की 6 का 7 कारण आहे की मी आर्किटेक्ट का झालो. की माझ्या बापाने सांगितलं म्हणून मी एका आर्किटेक्टला आधी बघितलं होतं त्याचा फोटो, आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला मर्सिडीज मधनं उतरताना बघितलं म्हणून. अशी वेगवेगळी त्यांनी 7-8 कारणं दिलेली आहे. काय आहे की आत्ता जी आपल्या भारतात जगात सिस्टीम आहे ना, त्या सिस्टीमचे आपण भाग आहोत, ठीक आहे, आहो. त्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे, करायला पाहिजे, ठीक आहे. परंतु हे जे चाचपडणं आहे, हे जे शोधणं आहे, मी कोण आहे, मला काय आवडत आहे, मला पुढे काय करायला आवडेल, माझ्या आयुष्याची काय व्याख्या, प्रक्रिया खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती. हे आपल्या शिक्षण पद्धतीचं काम आहे, हे आपल्या आईबापांचं काम आहे. पण त्यांना त्यांच्या आईबापांनी कधी शिकवलं नाही तसं, आणि त्यांना त्यांच्या एज्युकेशन सिस्टीम कधी फक्त हल्लीची पोर एवढं म्हटलं की झालं. असं आपल्या आईबापांच्या बाबतीत त्यांचे आईबाप म्हणत होते आणि तुमचा आईबाप तुमच्या बाबतीत म्हणत, ह्याच्यात काही फरक होणार नाही. सांगायचा मुद्दा हा की त्यावेळेला हे चाचपडणं होऊ शकलं नाही, म्हणून जर ते आत्ता होत असेल तर वाईट काही नाहीये, अजिबात वाईट नाहीये, ठीक आहे. ज्याला सेटल म्हणते दुनिया म्हणजे काय, की आपलं घरदार, गाडी वगैरे असणं, आणि आपल्या भावंडांपेक्षा आपल्याकडे जास्त मोठं घर असणं, आपल्या शेजाऱ्यापेक्षा आपल्या कलीगपेक्षा आपल्याकडे जास्त मोठं घर असणं, जास्त वरची गाडी असणं, या अर्थाने जर सेटल होणं असेल ते थोडंसं उशिरा होईल ना, ठीक आहे. काय बिघडलं? आनंदाने जगणं हे महत्वाचं नाही का? काम मला चाचपडता कामाने म्हणून कशाला तरी धरून मला जे नको आहे ते करत बसणं जास्त महत्वाचं आहे. हा,
एकदा मला सापडल्यानंतर की मला काय हवंय, मला ह्याच्यात आवड आहे, मग तुमचं डिटर्मिनेशन कामाला येऊ दे. बरं, त्याच्यात बदल होत नाही का? तर होतो ना, होतो. एका आयुष्यात येऊन एकच प्रोफेशन कशाला करायला पाहिजे? करू दोन तीन प्रोफेशन. जगाला नका ठरवू देऊ की तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला काय हवंय, तुमचं तुम्ही ठरवा. हा, त्याच्यासाठी लढायला लागतं हे मान्य. तुम्ही जर काही जगाच्या वेगळं काहीतरी करायचं ठरवलं तर तुम्हाला शत्रूच जास्त निर्माण होणार, तुम्हाला हेटाळणी होणार, तुम्हाला हे चूक आहे म्हणूनच सांगतील. याचा अर्थ चौकटीत राहायचं नाही असं माझं म्हणणं नाही. जरूर राहावं, एकाच प्रोफेशनमध्ये तुम्हाला आयुष्यभर जरूर करावं, तो मुद्दा नाही. पण जो चाचपडण्याचा भाग आहे, जो नवीन काहीतरी शोधण्याचा भाग आहे, जो काही मिळवण्याचा भाग आहे, ती प्रोसेस आपण मरेपर्यंत चालू राहणार आणि ती चालू राहू द्यावी, तरच आपण खऱ्या अर्थाने जिवंत राहू. हे लक्षात घ्या. एका वेगळ्या प्रश्नाकडे येऊया. तुमची लाईफ पार्टनर सुद्धा याच क्षेत्रात आहे, गीतांजली शिरेगल या सुद्धा यांचं नाटक ग्लोब थिएटरमध्ये सादर झालं, तर एवढं असूनही तुम्ही करिअरचा फोकस कसा कायम ठेवता, एकमेकांना कायम ठेवूनही एकमेकांना कसा वेळ देता? लाईफ पार्टनर निवडण्यामध्ये एक तर मला लग्न करायचं नव्हतं आणि माझं लग्न झालंय म्हणून सुस्कारा होता, कारण काही विशिष्ट भागातून सुस्कार आला म्हणून. पण मला खरंच लग्न करायचं नव्हतं, परंतु माणूस म्हटल्यानंतर शरीर असतं आणि शरीराच्या काही गरजा असतात, म्हणून मी लग्न केलं असं मला आता वाटतं. आणि त्यावेळेला माझी फिलॉसॉफी वेगळी होती, आता माझी फिलॉसॉफी वेगळी आहे. लग्न किंवा विवाह ही एक आर्टिफिशियल संस्था आहे, ही नॅचरल नाही आहे, एक अनैसर्गिक संस्था आहे लग्न ही. कारण मनुष्य प्राणी, स्त्री आणि पुरुष हे दोघेही पॉलिगॅमस आहेत, ते मोनोगॅमस नाहीत. पण इकॉनॉमिकल रिझन्समुळे लग्न संस्था मुळात अस्तित्वात आली आणि ती आता आपण पाहतोय. आता त्याच्यापासून फारसा इलाज नाही आहे, सुटका नाही. ही फिलॉसॉफी माझी जर आधी झाली असती तर मी कदाचित लग्न केलं नसतं. परंतु लग्न झाल्याशिवाय अजिबात दुसरं काही नाही असं सगळं असल्यामुळे तुम्ही सगळे ॲडल्ट आहात म्हणून बोलता आणि मला अजिबात असं काही बोलताना लाज वाटत नाही, असं काही बोलायचं नसतं वगैरे असं अजिबात मी मानत नाही. हे आयुष्यातलं सत्य आहे आणि कुठलंही सत्य बोलावं त्याने काही फरक पडत नाही. पण सुदैवाने मी आणि माझी बायको गीतांजली शेरीकर आम्ही खूप एकमेकांचे चांगले मित्र आहोत. ती माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. NSG मध्ये भेटली, मी नॅशनल फ्लोर ड्रामाला असताना मला 1 वर्ष ज्युनियर होती. मी खूप उशिरा गेलो NSG ला. एकदम 1 वर्ष ज्युनियर असताना ती 8 वर्षांनी लहान कशी काय असं जर तुम्हाला वाटलं तर मी हा जो मगाशी तुमचा सगळा तुम्हाला प्रवास सांगितला, इकडे नापास झालो तिकडे नापास झालो वगैरे वगैरे, तर त्या सगळ्या प्रवासामध्ये मी NSG ला गेलो तेव्हाच मला 27 वर्षांचा होतो. मी हे प्रोफेशन सुरू केलं तेव्हा 30 वर्षांचा होतो. पहिली फिल्म केली तेव्हा मी 35 वर्षांचा होतो. आता मी 47 वर्षांचा आहे. तर हो, <laughs> 1965 साधा जन्म आहे माझा. तर त्यामुळे ती मला 8 वर्ष ज्युनियर होती, कारण मी उशिरा गेलो, ती वेळेवर आली होती. आणि किस्सा काय नाही, तिने मला विचारलं लग्न करतोस का म्हणून. तर मी म्हटलं मला नाही माहिती, मी नाही सांगत इतक्यात. म्हणून मी म्हटलं तसं तुम्हाला की कुठल्या तरी एका क्षणी मी हो म्हणालो आणि मग आमचं लग्न झालं वगैरे वगैरे. तर किस्सा असा काही फार मोठा नाही आहे, फक्त तिच्या आई वडिलांना फार काळजी वाटत होती, त्या नकाशी लग्न करते म्हणजे उपाशी मरणार असं.
पण सुदैवानी दोन वेळेचं आता मी व्यवस्थित खातोय, त्यामुळे ते जरा बरे सुखी आहे तिचे आई वडील. माझ्या आई वडील फार खुश होते की कारण ह्याला पण पोरगी देणार असं त्यांना वाटत, त्यामुळे ते खुश होते. एकमेकांना वेळ नाही होत तसं, कारण मी खूप प्रवास करतो, तिचा पण खूप प्रवास, कारण ती पण अभिनेत्रीच आहे, नटी आहे, ती मुख्यत्वे हिंदी आणि इंग्लिश नाटकांमध्ये काम करते आणि तिचे दौरे असतात, रिहर्सल्स असतात, त्यामुळे आम्ही काही काही वेळेला लिफ्टमध्ये पण भेटतो, काही काही वेळेला गाडीमध्ये भेटतो असं, पण कमी भेट होते. पण असं कुठेही हे नाही आहे की हा सिनेमा एकत्र बघाय असं काही नाही आहे. तुला वेळ मिळेल तेव्हा तू सिनेमा बघ, मला वेळ मिळेल तेव्हा मी सिनेमा बघ. मला असं वाटतं की हेही तुमच्यासाठी फार महत्त्वाचा विषय, ते आर्किटेक्ट वगैरे होईल लग्न होती दोन चार वर्षांनी दुर्दैवाने. माझा एक लेख लोकसत्तेत आलेला होता विवाह संस्कृतीचे वर्तमान म्हणून, तो कधी मिळाला तर जरूर वाचा. माझ्या फेसबुकवरती त्याची लिंक आहे, जरा मागे शोधत गेला तर तुम्हाला मिळेल, कदाचित तो जरूर वाचा. त्याच्यात मी ह्या सगळ्याचा उहापोह जाहीरपणे केलेला आहे, त्यामुळे माझी ही मतं माझ्या बायकोला माहिती आहेत, ते तर माहिती आहे. परंतु काय सांगत होतो मी ते विसरलो या सगळ्या जोक मारण्याच्या नादामध्ये. असो, तर मला असं वाटतं की हां वेळ मिळतो का त्याच्यावर. अपेक्षा, दुसऱ्याकडनं अपेक्षा हे दुःख निर्मितीचं मूळ कारण असतं. की माझ्या नवरा बायको जाऊ दे, माझ्या प्रियकरांनी, माझ्या बॉयफ्रेंडनी, माझ्या गर्लफ्रेंडनी असं असं वागलं पाहिजे, हे सगळ्यात मान्य म्हटलं. तसं ही इतकी आर्टिफिशियल सिस्टीम आहे की एकच कपल असणं शेवटपर्यंत ही अत्यंत आर्टिफिशियल सिस्टीम असल्यामुळे आपण सतत त्याच्या विरुद्ध झगडत असतो आत्म. आपलं ते मूळ इन्स्टिंक्ट नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्या विरुद्ध झगडत असतो सतत, आणि समाजाने आपल्याला काहीतरी सांगून ठेवलंय म्हणून आपण एका पद्धतीने वागत असतो. परंतु सत्य हे आहे की एका छपराखाली दोघांचं एक जग ही अशक्य गोष्ट आहे, असं होत नसतं, असं होऊ नये. खलील जिब्रानचं प्रॉफिट नावाचं एक पुस्तक आहे, जरूर वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी लग्नासंदर्भात खूप छान काही विवेचन केलेली आहे, द प्रॉफिट, खलील जिब्रान. तर आता इकॉनॉमिकल सोय म्हणून एका छपराखाली दोन वेगवेगळी जगं ज्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि जी फक्त काही ठराविक कॉमन एरियाज मध्येच एकमेकांना छेदतात, हे स्वरूप संसाराचं असलं पाहिजे असं मी आणि माझी बायको दोघेही मानतो. आणि ते जे कॉमन जे क्षेत्र आहे की जिथे एकमेकांचं तुमची जगं मिळतात, ते अर्थातच तुमची मुलं मुख्यत्वे, आणि मग इतर ज्या कॉमन गोष्टी असतात त्या नातेवाईक, घराची बिलं, भाडी, फ्रीज, गाड्या, हे जे सगळे असतात ही तुमची कॉमन एरिया असते. त्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही वैचारिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक गरजा असतील त्या आयुष्यात एकाच माणसाने पुरवाव्या, ते मूर्खपणा असं होऊ शकत नाही. असं जर केलं तर तुम्ही स्वतःला रिस्ट्रिक्ट करून घ्याल. त्यामुळे दोघांनी, आणि हे पुरुषांना जास्त करून सांगायला पाहिजे, कारण आपल्याकडे आपल्या ट्रॅडिशन प्रमाणे तो पुरुषी अहंकार जास्त हे आहे की स्त्रीला फ्रीडम मिळता का नाही, फ्रीडम जो काय तो मला फक्त. त्यामुळे हे तुम्ही संट्यांनी लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे, कळलं करेल की माझ्या बायकोची किंवा माझ्या नवऱ्याची किंवा माझ्या बॉयफ्रेंडची किंवा माझ्या गर्लफ्रेंडची लिव्हिंग रिलेशनशिप काय फार वेगळं नसतं, ते शेवटी लग्न झाल्यासारखंच आहे. त्याची काहीतरी वेगळी गरज असू शकते, त्यांच्या काहीतरी वेगळं जग असू शकतं, हे जेव्हा आपण मान्य करतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्याच्या काही कॉमन मी जग म्हटलं की जे तुम्हाला इकॉनॉमिकल रिझन साठी
ठेवावं लागतं. कारण शेती जेव्हा शोधून काढली माणसाने तेव्हा लग्न ते कारणीभूत आहे. शेती हा व्यवसाय माणसाने शोधून काढला. त्याच्यावरती पुस्तकं वाचा, माझा लेख वाचा, मी त्याच्यात फार शिकत नाही आपला, मलाही वेळ जरा कमी आहे. परंतु हे अंडरस्टँडिंग आपलं आपल्यामध्ये असणं हे जर असलं आणि त्यामुळे अपेक्षा कमी होतात. आमच्या बाबतीत मधला जो कॉमन भाग आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की आम्हाला मुलं नाही ठरवून, मुलं होऊ द्यायची नाहीत असं ठरवून आम्हाला मुलं नाही आहे. त्यामुळे तो एक कॉमन फॅक्टर आमच्यामध्ये नाही आहे. जो राहता तो व्यवहाराचा भाग आहे सगळा, ज्याच्यामुळे आम्ही आहोत आणि त्यांचं व्यवस्थित चालू आहे. भांडतो खूप, काही त्याच्यात हे नाही, सतत भांडत असतो. परंतु मी म्हणतो तसं आम्ही चांगले मित्रमैत्रीण आहोत, त्यामुळे आमचं एक बऱ्यापैकी चाललं आहे. आणि आमच्या भोवती आता खूप गोष्टी निर्माण झाल्या. आमची जी संस्था आहे त्याच्यामध्ये आम्ही दोघं मिळून काम करतो. आमची मित्र परिवार खूप मोठा आहे. आमच्या घरात सतत कुणीतरी राहायला असतं. आमचे नातेवाईक वगैरे हा सगळा दोघांचा मिळून एक मोठा पसारा आता झालेला आहे. तर त्यामुळे असं काहीच गरज नाही की वेगवेगळं करायचं, काहीच गरज नाही आहे. आमचं सगळं या पसाऱ्या सकट जगणं उत्तम चाललेलं आहे सध्या. आणि मी अत्यंत त्या बाबतीत व्यवस्थित आनंदी आणि समाधानी आहे. तर हा जो वेळ देणे हा जो भाग आहे तो असं मला वाटतं की मुळात द्यावा लागतो वेळ, ह्याच्यातच सगळं. असं काही करण्याची गरज नाही. जर मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर आम्ही काही त्याचं फारसं मानत नाही. तुम्ही फार निवडक भूमिका करता, म्हणजे एकदम सगळीकडे दिसत नाही, तर त्या भूमिका निवडण्यामागचा काही दृष्टिकोन असतो का? म्हणजे बरं, मला मी एक बेसिकली ठरवलेलं होतं की मला जे काम करायला आवडेल ते करायचं असं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी जवळजवळ 7 भाषांमध्ये काम करतो. मी 4 दाक्षिणात्य भाषांमध्ये काम करतो, हिंदी, इंग्लिश, मराठी. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे एका वेळेला दिसणं थोडंसं कमी होतं माझं. म्हहणजे हिंदीमध्ये ठराविकच किंवा मराठीत ठराविकच याच्यात दिसतो, पण त्याच वेळेला मी तमिळ करत असतो किंवा तेलुगू करत असतो किंवा कानडी सिनेमा करत असतो जो इथपर्यंत पोहोचत नाही. तोही एक कारण आहे. परंतु एक मला अमुक पद्धतीचं काम करायचं आहे असं मी ठरवलेलं असल्यामुळे त्याचे काही चांगले परिणाम काही वाईट परिणाम असे दोघे. पण मी म्हणतो तसं व्याख्या ठरवणं फार गरजेचं आहे. मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे हे ठरवणं फार गरजेचं आहे. मी थोडक्यात त्याच्याबद्दल सांगतो आणि मग आपण थांबूया. की समजा मी असं ठरवलं की मी मला हवं तेवढ्याच सिनेमात काम करेल, तर त्याचे काय चांगले परिणाम असू शकतात? की मला जे हवं आहे ते मी काम करतो, मला आनंद वाटतो आहे. वाईट परिणाम काय असू शकतात? की मी सतत काम करत नाही आहे, मला जेवढा पैसा मिळू शकला असता तेवढा मला मिळू शकत नाही आहे. हे त्याचे परिणाम असू शकतात जे आहेत. परंतु जर मी ठरवलं असेल की मला या गोष्टीत समाधान आहे, तर मी मुळात माझ्या ज्या गरजा असतात त्याच लिमिटेड ठेवतो. है ना, कुणी माणूस की मला जर 3 बेडरूमचा फ्लॅट घेणं शक्य असेल तर मी 2 बेडरूमचाच फ्लॅट घेतो, कारण मला बँकेसाठी काम करायचं नाही आहे, मला माझ्यासाठी काम करायचं आहे. मला माझ्या बरोबरीच्या नटाकडे मर्सिडीज आहे म्हणून मला जास्त काम करायचं नाही आहे त्याच्यासाठी. मला एक माझी जी गाडी मला परवडते ती मला घेऊ शकतो मी, आणि तेवढंच मी करू शकतो ह्याच्यासाठी मला काम करायचं आहे. तर या व्याख्या ठरवायला मला, आणि त्याच्यात अर्थातच गीतांजली माझी बायको तिची खूप मदत या बाबतीत आहे, कारण तिने हिऱ्याची आणखी मागितली असते तर मी काय केलं असतं. परंतु हे मी म्हणून मी म्हणालो की आम्ही चांगले मित्र आहोत अजून तरी. हो, कधी बदलू शकते कुठली गोष्ट, त्यामुळे असं काही त्याच्यात वाईट वाटण्याची गरज नाही. तर ह्या व्याख्या ठरवल्या जर आपण, तर मला असं वाटतं आपल्याला काम निवडायला बरं पडू शकतं. दुसरी ही व्याख्या असू शकते, मला खूप पैसा कमवायचा ही व्याख्या असू शकते, पण त्याच्यात समाधान असलं पाहिजे. मग एखाद्या नटाने जर सगळं काम स्वीकारत असेल आणि खूप पैसा मिळवत असेल, तर तो असं म्हणून त्याला चालत नाही की अरे मी कसले बेकार काम करतोय, मला कंटाळा येतोय काम. मग त्याला तो अधिकार राहत नाही. म्हणजे अधिकार राहत नाही इन द सेन्स, मग तो कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो आणि तो कॉन्फ्लिक्ट तुम्हाला दुःख देतो. त्यामुळे तुमच्या डेफिनेशन्स क्लिअर करून त्या डेफिनेशन्स प्रमाणे जगणं, मला खूप पैसा हवा, मला वाटतं ते काम करायचं आहे, त्या वाटतं त्या कामात मी समाधानी आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला त्रास देत नाही तोपर्यंत, आणि त्या दुसऱ्यामध्ये आपण स्वतःही आलो, स्वतःलाही त्रास न देता.
तर त्यामुळे मला ते सोपं जातं निवड करणं, कारण असं मला वाटतं म्हणजे इतकं सोपं नसतं ते, मला राहावं लागतं कणखर, परंतु तरी व्याख्या क्लिअर असले की तुम्ही त्या वाटेने जाऊ शकता असा माझा अनुभव आहे. मी नाटक आता नको पास सिनेमा किंवा काय नाही, मला ऍक्टिंग करायला आवडते कुठल्याही माध्यम. थँक्यू. हा बोल सर, एक प्रश्नच आहे माझ्याकडे. बोल सर. सॅटिस्फॅक्शन तुम्ही जे बोललात ती म्हणजे आता करतोय 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 कधीपर्यंत करू शकतो किंवा कधीपर्यंत करावी एकच हे बघ, याचे दोन गोष्टी आहेत. एक तर व्यवहाराची गोष्ट आहे, कारण जर तुम्ही कशाच्या तरी मागे लागून तुमचा व्यवहार जर चुकत असेल आणि त्यामुळे जर असं म्हणतात की गरिबीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर तुमचा वेळ फार जातो. गरिबी असली की काय होतं की ते तुमच्या रोजच्या गोष्टी मिळवायलाच एवढा वेळ जातो की तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. करेक्ट. तर व्यवहार हा एक भाग आहे तुमच्या आवडीपोटी, तुमच्या ध्येयापोटी जर व्यवहार नीट सांभाळला जात नसेल, तुमचा जो काही मिनिमम आहे घर दोन वेळेचं खाणं वगैरे हा व्यवहार, तर मला असं वाटतं की थोडंसं थांबावं, आपला व्यवहार नीट करून घ्यावा आणि मग सायमल्टेनियसली किंवा त्याच्यानंतर त्या ध्येयाकडे लागावं. दुसरी गोष्ट अशी आहे की मला आवडतं, माझ्याकडे खूप लोक आहेत, मला ऍक्टिंग आवडतं, आवडीने काही होत नाही. ते टेम्परामेंट आहे का, तो कॉम्पिटन्स आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे मला आवडतं आहे ते मला त्याच्या मागे समाधान मिळेपर्यंत तुम्ही जा. तो जर दुराग्रह व्हायला लागला, त्याच्यामध्ये जर माझा इगो आड यायला लागला की मी हे कधीतरी ठरवलं होतं की असं असं काम करायचं आहे, आम्ही कुठलंही होतं करायचं, तर मला असं वाटतं की आपल्याला सावध व्हायला पाहिजे. आणि ते म्हणजे काय आयुष्य नव्हे, ते दुसरंही असू शकतं की ज्या तुम्हाला तुम्ही आणखीन समाधानी किंवा सुखी होऊ शकता. सो मच. मी इतकं सिरियस बोलून सुद्धा तुम्ही खूप शांतपणे ऐकून घेतलं आणि अजिबात शेट्या काळ्या वाजवल्या नाही. त्याच्याबद्दल थँक्यू. थँक्यू. कसं डायलॉग, डायलॉग म्हणायचे मी पैसे घेतो. एवढं सगळं फुकट बोललो ते काय नाही डायलॉग. हां, ते पाठ मला कितपत आहे माहिती नाही. दोन चार वेळी आठवत आहेत त्या म्हणतो. सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना पास हुए कातिल में, खींच कर लाई है सबको कत्ल होने की उम्मीद, आशिकों का आज जमघट कूच आए कातिल में, देखना है जोर कितना पास हुए कातिल में, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए काटी है. Thank you.
आमंत्रित करते म्हणजे मी सध्या मी सोनाळे जिथे आमची क्वेस्ट नावाची संस्था काम करते तिथे आम्ही सध्या घर बांधतोय त्यामुळे सध्या खूप मी आर्किटेक्चर आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आहे. मला खरं तर त्याच्यामध्ये खूप आवडही आहे स्वतःला. मी जर इंजिनिअरिंगच्या ऐवजी कदाचित आर्किटेक्चरला गेलो असतो तर टिकलो असतो असं मला वाटतं. त्याचा पुरावा म्हणजे असा की मी इंजिनिअरिंगला असताना ज्या फक्त दोन विषयात पास झालो होतो ते D1 D2 होते, ड्रॉइंगचे दोन सब्जेक्ट्स जे होते त्याच्यात मी पास झालेलो होतो, बाकी सगळ्या विषयात नापास झालेलो होतो. त्यामुळे मला खरोखरच वास्तू आणि वास्तुशिल्प कला याच्यामध्ये खरंच खूप रस आहे. इंटिरियर मध्ये सुद्धा खूप रस आहे त्या डिझाईनमध्ये आणि त्यामुळे गेले जवळजवळ एक 7-8 महिने मी खूप या विषयात आहे आर्किटेक्चर मध्ये आणि खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. खूप शुभेच्छा, खूप छान घर बांधा लोकांसाठी आणि स्वतःसाठी खूप सुंदर घर बांधा.